महामार्गावरील वाहतूक बंद असल्यामुळे ट्रक चालकांसह अन्य वाहनधारक महामार्गावर अडकून पडलेत। आमदार ऋतुराज पाटील यांच्या पुढाकारातून या सर्वांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे। अतिवृष्टीमुळे महामार्गावर पाणी आल्यानं महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे। यामुळे ट्रक चालकांना रस्त्यावरच थांबावं लागतंय। रस्त्यावर अडकून पडलेल्या ट्रक चालकांच्या मदतीसाठी आमदार ऋतुराज पाटील धावून आलेत। आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्यासह समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्था मदतीसाठी पुढे आलेत। त्यांच्याकडून या ट्रक चालकांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे। कोल्हापूरकरांच्या या दातृत्वामुळे ट्रक चालक भारावून गेलेत। मेरा नाम मनफैद खान है जी और हम मोरबी गुजरात से लोड कर का है गाड़ी कोल्हापुर का। तो परसों से बारिश हो रहा है इधर, तो गोडाउन में पानी घुस गया, उसकी वजह से गाड़ी खाली नहीं हुआ। उधर पानी ज़्यादा आ गया तो हम इधर रोड पे आगे ले आए गाड़ी। अब इधर तीसरा दिन हो गया हमको, तीसरा रोज है आज इधर। अब देखो कभी होता है चालू। कुछ खाने को मिला? खाना इधर लोकल पब्लिक जो है दे रहा है सबको, सबको पार्सल दे रहा है, केला वगैरह खाना वगैरह पूरी सब दे रहा है। लोग अच्छे इधर बहुत रिस्पेक्ट कर रहे लोग। बस परेशानी यही है पानी भर गया हमारे, हमको तो इधर कोल्हापुर ही खाली करना था गाड़ी को, और अभी देखो क्या होता है। इथं पाऊस कमी झालेला असला तरी वर धरण क्षेत्रात पाणी चालूच आहे तिकडलं, त्यामुळे अजून धरण रस्त्यावरलं पाणी काय अजून कमी झालेलं नाही आहे। आणि ज्यावेळेला कमी होईल त्याला मार्गस्थ होणार आम्ही। आता खाण्यापिण्याची सोय थोडं तुटक तुटक चालू आहे तशी व्यवस्था थोडी। आज दिवसभर पावसानं उसंत घेतली असली तरी महामार्गावरील पाणी अजूनही ओसरलेलं नाही। महामार्गावरचं पाणी ओसरल्यानंतरच वाहतूक पूर्ववत होणार आहे, त्यामुळे या वाहन चालकांना अजूनही महामार्ग खुला होण्याची प्रतीक्षा आहे। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्यामुळं या राष्ट्रीय महामार्गावरील दोन्हीकडील वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। जर आपण या ठिकाणी बघितले तर जे काही अवजड वाहन आहेत, प्रवासी वाहन आहेत, त्यांच्या रांगा लागलेल्या आपल्याला दिसून येत आहेत। अनेक प्रवासी ट्रक चालक असतील या ठिकाणी अडकून पडले आहेत। गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी ते अडकले आहेत। समाजातील विविध ज्या काही सेवाभावी संस्था आहेत किंवा दानशूर लोक आहेत त्यांच्याकडून यांना जेवण त्याचबरोबर अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे। एकूणच जर परिस्थिती बघितली तर जोपर्यंत पुराचं पाणी कमी होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीनं या वाहनांना या रस्त्यावर थांबावं लागणार आहे। त्यामुळं या रस्त्यावरील प्रत्येक प्रवासी असेल, वाहन धारक असेल, तो आता पाणी कधी कमी होईल आणि पुढं मार्ग कधी मिळेल याच प्रतीक्षेत थांबलेला आपल्याला दिसून येत आहे। येस, तुमच्यासाठी कॅमेरामॅन जे जाधव सर मंजित भोसले।